सामन्याकडे वळूया आपण आता पुन्हा एकदा. प्रथमच गोलंदाजी करण्यासाठी हरीश राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू मला वाटतं खूपच सुंदर चेंडू मिडर स्टंप वरनं ऑफ स्टंपला जा लेग ब्रेक टाकलेला चेंडू. खरोखर डॉट चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आझाद फायटर आझाद या संघासाठी. ओपनर फलंदाज आलेले अजूनपर्यंत कोणताही खाता खोललेला नाही. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत ते दिघी संघाचे गोलंदाज हरीश. दुसरा चेंडू खरोखर ऑफ ब्रेक चेंडू होता. ऑफ स्टंप वरनं निघालेला चेंडू खरोखर उत्कृष्ट असा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याने डॉट चेंडू काढला. अजूनपर्यंत दोन चेंडू झालेले ते एकही धाव काढता आली नाही आझाद संघाला. खरोखर उत्कृष्ट अशी बॉलिंग करताना दिघी या संघाकडनं. गोलंदाज ओपनर गोलंदाज तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील आझाद संघासाठी. आणि उत्कृष्ट असा फटका तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे बाउंड्रीवरच्या क्षेत्रकासाठी. खरोखर एकच धाव मिळवू शकले. तीन चेंडू एक धाव पॉवर प्लेचा हा सेटअप पाहूया. उत्कृष्ट असा चेंडू तेवढाच उत्कृष्ट फलंदाजी करताना आणि मिस फिल्डिंग झालेले बाउंड्रीच्या प्लेअरकडनं आणि चार धावांसाठी रोखू शकले नाहीत आझाद या संघासाठी. आणि धावा झालेले आहेत ते चार चेंडू पाच धावा. खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पॉवर प्लेचा. आणि मला वाटतं पुन्हा एकदा डॉट चेंडू मिडल स्टंपवर. एक छोटा एक मुलगा इकडे कैस आलेला आहे फलंदाजाचं नाव सांगण्याकरता. मला वाटतं पाच हॅलो पाच चेंडू आणि पाच धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा टाकलेला एक ब्रेक चेंडू आणि चेंडू निघालेला आहे डॉट. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिघी या संघात. पहिला षटक हरीशांच्या संपल्यानंतर धाव पलक आपल्याला बघायला मिळतोय. तो पाच धावा एक चौकार त्याच्यामध्ये गेला होता. थोडीशी मिस फिल्डिंग घाई केली होती. जो 18 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू त्याच्याकडून थोडीशी घाई झाली होती आणि मात्र चौकार गेला होता. पण निश्चित गोलंदाजीला दाद द्यावी लागेल हरीशला की सात चेंडूमध्ये त्यांनी फक्त पॉवर प्लेमध्ये पाचच धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक मिस फिल्डिंगमध्ये चार धावा गेल्या होत्या. पण जिथे एकच रन होता तिथे तीन धावा अजून एक्स्ट्रा दिल्या. आणि नक्कीच साजीव मला असं वाटतं की किती धावांचा यांना आव्हान ठेवायला लागेल जर त्यांना फायनलमध्ये त्यांना क्वालिफाय व्हायचं असेल तर. नक्कीच तुम्ही सांगू शकता की किती धावांचा त्यांना आव्हान ठेवायला लागेल ही मॅच विन व्हायचं असेल तर. बघायला गेला तर हे दोन्ही संघ तेवढ्याच दर्जेचे आहेत. कारण एक एक सिंहवर्धनच्या टोकातला संघ आणि एक दिघीच्या टोकातला संघ म्हणजे खूप दूरवरचे संघ आहे. तर आपला खेळ कोणत्या पद्धतीत करायचा आहे तो त्यांना निश्चितच माहिती पाहिजे. अशी मिस फिल्डिंग करून आपल्याला जमणार नाही. चांगली गोलंदाजी फलंदाजी जर आपण कराल तरच आपला विजय होईल. म्हणून जर फलंदाजी करताना जर आपण एक टार्गेट ठेवलं 35 धावांचं टार्गेट ठेवलं तर निश्चितच आपण विजयाकडे जाऊ. आपल्या पद्धतीकडे चांगले गोलंदाजी असतील आणि जास्तीत जास्त कमी धावा दिघींना ठोकायचे तर मला सांगतो 30 धावांच्या आत 25-30च्या ह्यांच्यामध्ये जर राहिलं तर आपण निश्चितच एक मोठा ग्राउंड आहे तर आपण ते निश्चितच इथं पूर्णपणे पार पाडाल. नक्कीच सजीव खरोखर 30 धावांचं आव्हान दिल्यानंतर दिघी हा संघ नक्कीच खूप 24 चेंडूमध्ये 30 धावा नक्कीच काढू शकतो. आणि धावा झालेले आहेत ते मला वाटतं 2 चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेले आहेत ते 9. दुसरी ओव्हर घेऊन आलेला आहे तो माही. चेंडू दिलेला आहे तो नो अंपायरांनी. खरं मला वाटतं चेंडू का नो दिलेला आहे तो पण तुम्ही नो का दिलेला आहे तो सांगा. पॉवर प्ले मध्ये मला वाटतं 3 खेळाडू ठेवलेले आहेत. मला वाटतं काहीतरी नियम आहे इथं की पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू ठेवले जातील. नक्कीच नियम असा होता की जे पॉवर प्लेचे शतक आहे त्याच्यामध्ये सीमारेषेवर फक्त 2 खेळाडू तुम्ही तैनात करू शकता. कारण पॉवर प्लेचं हे हनामारीचं शतक असतं. नक्कीच नक्कीच बरोबर सांगतायत ते की पॉवर प्लेच्या आतमध्ये आहे ना. पॉवर प्ले संपल्यानंतर 2 खेळाडू आतमध्ये पाहिजेत. जो कमिटीचा निर्णय आहे जेव्हा पॉवर प्ले संपतं त्याच्यानंतर मला वाटतं की 2 खेळाडू आतमध्ये पाहिजेत. निर्णय देतील यजमान संघ आपल्याला आयोजक आपल्याला निर्णय देतील. आपण जरा बाजूला व्हायचंय सर्वांनी. आयोजक निर्णय देतील. पूर्ण श्रीवर्धन शहरामध्ये आपण नवीन आलेला आहात. पहिल्यांदाच अंडर आर्म बॉक्स टाईप मध्ये मी आपल्याला पाहतोय. साईराज दिघे हा संघ खूप लांबून आलाय. आपलं पूर्ण श्रीवर्धन शहर म्हणजेच
अपन गोटनी समोर जो गेट पाहतो तिथपासून आपण एसटी स्टँड पर्यंत गेट पाहतो तिथपर्यंत सगळी एरिया ही श्रीवर्धन मध्ये गणली जाते। मग जीवना असो दांडा असो मुळगाव कोळीवाडा असो नाहीतर जीवनेश्वर कोंड असू दे प्रियतेज, नक्कीच ही पूर्ण एरिया श्रीवर्धन मध्ये गणली जाते। नक्कीच मी एक सांगू शकतो की आता जो पंच निर्णय देतील तो अंतिम निर्णय राहील आणि या श्रीवर्धन नगरी मध्ये हा संघ लांबून आलाय, आयोजक त्यांना निर्णय देतील। पंच तुमचा निर्णय लवकर सांगा, तुमच्यात वाद नको कोणत्याही प्रकारचे, तीन पंच आहेत त्यांनी तुमचा आपला निर्णय सांगावा, तो सगळ्यांना निर्णय सेम राहणार आहे। प्रजेश मी सांगू इच्छितो की सर्वांना नियम सारखेच, सर्व नियम सारखेच, सर्वांना कोणताही संघ असो समोर सर्वांना नियम सारखेच। तीन पंच आहेत ते निर्णय सांगतील, काय निर्णय आहे त्यांचा, नो चेंडू दिलेला आहे घोषित। मला असं वाटतं की आमचीही मॅच झाली होती तेव्हा पंचांनी सांगितलं होतं की एक तर तुम्ही आतमध्ये बाहेर दोन प्लेयर ठेवू शकता, नाही तर आतमध्ये दोन, इथं तीन प्लेयर राहिले आहेत। बरोबर पंचांचा निर्णय आहे, पंचांचा निर्णय काहीच चुकीचा नाही। जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही फक्त बाहेर दोनच प्लेयर ठेवू शकता आणि आतमध्ये प्लेयर घेऊ शकला असतात, पण तुम्ही तीन प्लेयर ठेवलात। एक का दोन चेंडू झाले, एक चेंडू झालेला आहे फक्त। जे रूल आहेत ते सर्वांसाठी सेम आहेत सगळ्यांनी। पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूया, राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना आणि पहिलाच टाकलेला चेंडू खरखर हरवायपणे खेळून काढलेला आहे आणि एक धावांसाठी आझाद फायटरसाठी रोकू शकत नाही दिघी संघ। आणि धावा झालेल्या आहेत ते 11 धावा झालेल्या आहेत, दोन चेंडू 11 धावा। पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट आणि अवांतर धाव, मला वाटतं व्हाईट चेंडू गेलेला आहे। दोन चेंडू आणि 12 धावा झालेले आहेत, खरोखर आझाद फायटर याच्या कांडा उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आणि तेवढ्यात उत्कृष्ट असा शॉट मारलेला आणि 4 धावांसाठी रोखू शकत नाही दिघी हा संघ। खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आझाद संघ आणि धावा झालेल्या आहेत ते 3 चेंडू 16 धावा। पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत ते राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील, खरोखर उत्कृष्ट असा फटका मारलेला हरवाळपणे खेळलेला चेंडू आणि 1 धावांसाठी रोखू शकत नाही दिघी संघ। 17 धावा झालेल्या आहेत, 4 चेंडू 17 धावा। पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील, पाहूया आता पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका, खरोखर 4 धावांसाठी गेलेला चेंडू। 21 धावा झालेल्या आहेत, 5 चेंडू, खरोखर आझाद फायटर करणार उत्कृष्ट अशी फलंदाजी होताना दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत ते दिघी संघाचे। शेवटचे चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकणार, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील आणि ऑफ ब्रेक टाकलेला चेंडू तेवढ्याच सुंदरपणे खेळून काढलेला आणि तेवढाच उत्कृष्ट असं क्षेत्र रक्षण केलेलं आहे। अंपायरचा निर्णय तुम्ही सांगत जावं इथं, एकच रन। ह्या पुढे होणारा सामना असेल तो बापदेवी वर्सेस एजेसी, दोन्ही संघ कुठ असतील आपले कर्णधार तर आपण नाणेफेक करून घ्यायचे, एजेसी वर्सेस बापदेव। अंपायर एक रन आणि मला वाटतं धावबाद झालेला आहे प्लेयर। कृपया प्रेक्षक वर्ग असेल तरी कोणी काही बोलू नये, आपले पॅवेलियन सॉरी आता आलेले ते जे डिसिजन देतील ते सगळ्यांना मान्य करावं लागेल, प्रेक्षकांनी फक्त आपलं काम आहे। एकत्र आणि मला वाटतं दोन ओव्हर झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत ते 22, दोन ओव्हर 22 धावा, खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते दिघी संघाकडनं तिसरे गोलंदाज। राईट आर्म राऊंड विकेट मारा करते, उत्कृष्ट चेंडू होता पण सिंगल धावांसाठी रोखू शकत नाहीत दिघी हा संघ, खरोखर उत्कृष्ट जी फलंदाजी आझाद फायटर कडनं आणि पप्पू गोलंदाज आहेत ते, पप्पू खरोखर पहिला चेंडू टाकलेला आहे उत्कृष्ट प्रकारे आणि धावा 22 धावा झालेल्या आहेत आणि खरोखर उत्कृष्ट असा चेंडू होता पण मला वाटतं पंचांचा इशारा आलेला आहे तो व्हाईट चेंडू, खरोखर अवांतर धाव। एक धाव, धावा किती झाले, 24 धावा झाले सॉरी, एकच चेंडू 24 धावा।
पुन्हा एकदा हरवळपणे खेळून काढलेला चेंडू खरोखर अरबाजकडनं उत्कृष्ट अशी फलंदाजी होत आहे। अरबाज खरोखर आझाद संघाचा उत्कृष्ट असा फलंदाज आहे, तेवढाच चांगला गोलंदाज पण आहे आणि तेवढी थोडीशी खराब गोलंदाजी होत आहे दिघिया संघाकडनं। पुन्हा एकदा टाकलेला सुंदर चेंडू होता, ऑफ ब्रेकचा चेंडू होता आणि तो चेंडू खरोखर डॉट गेलेला आहे। तीन चेंडू झालेले आहेत, धावा झालेले आहेत ते 25 आणि पुन्हा एकदा किपरसाठी एक चांगली संधी आली होती आरवाजा बाद करायची, पण ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मला वाटतं खरोखर चित्त्याच्या चपळ्याने धावून काढलेले दोन धावा। रितेश खेळाडूंना सूचना दे, खेळाडू कक्षात जे खेळाडू आहेत त्यांना एक सूचना दे, बाहेरून कमेंट नको, जे कोणी बसलेले आहेत पॅवेलियनमध्ये त्यांना खरोखर एक सूचना आहे की त्यांनी कुठलाही कमेंट करावी नाही, त्याच्यामुळे काही गोष्टी चुकीच्या घडतात, त्याच्यामुळे त्याने कुठला कोणताही अपशब्द वापरावा नाही तिथनं। आणि मला वाटतं काय झालंय, फलंदाज सिंगल का रन आउट, मला वाटतं चेंडू झालेले असतील ते, 5 चेंडू झाले आहेत आणि धावा झाले आहेत ते 27, अजूनपर्यंत मला वाटतं 7 चेंडूचा खेळ बाकी आहे कारण तिसरी ओव्हर चालू आहे। दिघिया संघाला खरोखर रोखायचं असेल 40 आतमध्ये रोखावा, रोखायला लागेल कारण धावा झालेले ते 27, 40 स्कोर इथं मला वाटतं चेस होऊ शकतं, जर खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी केलं तर नक्कीच चेस होऊ शकतं। आणि शेवटच्या चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील पुन्हा एकदा दिघिया संघाकडनं आणि तेवढाच हळूहळ काढलेला चेंडू आणि संधी होती रनआउटची, पण हंपरचा निर्णय झालेला आहे की नाही रनआउट आणि एक धावांसाठी एक धाव, 28 धावा झाले आहेत 3 ओव्हर, 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती 28 आझाद फायटर या संघाची। आणि शेवटचं मला वाटतं षटक घेऊन आले दिघिया संघाकडनं, नाव तर मला टी शर्ट वर वेगळाच काहीतरी वाटतंय, रिक्स नाव काय त्याचा गोलंदाजाचा, रिस्की, ओके राईट आर्म राऊंड विकेट मारा करते रिस्की पुन्हा एकदा अरबाज यासाठी आणि पुढील टाकलेला चेंडू खरोखर उत्कृष्ट प्रकारे टाकलेला चेंडू, मिडल स्टंप वर ना तो ऑफ स्टंप वर आलेला चेंडू, डॉट गेलेला चेंडू आहे तो। आता पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत रिस्की, राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील आणि मला वाटतं हंपरचा निर्णय आहे की नो चेंडू घोषित केलेला आहे, अरबाज बाद होऊ शकला असता पण चेंडू नो झाल्यामुळे तो अरबाज बाद नाही। एकच चेंडू झालेला आणि धावा झालेल्या आहेत ते 29, उत्कृष्ट अशी घे फलंदाजी आझाद या संघाला, उत्कृष्ट फटका होता तेवढं उत्कृष्ट अशी फिल्डिंग दिघी या संघाकडनं, खरोखर त्याचा कौतुक केला जाईल की चांगली फिल्डिंग केली आहे त्याने, 4 धावा होत्या पण त्याने खरोखर 3 धावा वाचवल्या आहेत। पुन्हा एकदा खरोखर उत्कृष्ट अशी फलंदाजी चालू आहे, 2 धावांसाठी रोखू शकत नाही दिघी या संघ आझाद संघाला आणि 3 चेंडू आणि 32 धावा झालेल्या आहेत। रिस्की खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे, आपल्या संघाला खरोखर मॅच मध्ये ठेवायचं तर 400 आतमध्ये नक्कीच ठेवावे लागेल त्यांना। आणि पुन्हा एकदा हरवळपणे एक धाव काढण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते आझाद या संघाचे प्लेयर आणि पुन्हा एकदा सज्ज झाले रिस्की, पाहूया राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील अरबाजसाठी आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता पण एक धाव रोखू शकत नाहीत, एक एक धाव काढण्यात सज्ज होत आहेत ते आझाद संघ, चेंडू झालेले आहेत ते 5 चेंडू आणि 34 धावा झाला, शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवर पाहूया कशा प्रकारे आझाद संघाचा प्लेयर आता कोणत्या प्रकारे फलंदाजी करणार आहे ते। राईट आर्म राऊंड विकेट रिस्की करणार आहेत आणि टाकलेला चेंडू खरोखर उत्कृष्ट असा चेंडू होता लेफ्टी साठी, लेग ब्रेक चेंडू, चेंडू डॉट गेलेला आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 34, 35 धावांचं आव्हान दिलेलं आहे दिघिया संघाला। साजी मला असं वाटतं की 34 धावा 35 धावा नक्कीच दिघी संघ चेस करू शकतो का, तू मला मग असे विचारलं होतास की जर पहिली फलंदाजी असेल तर किती धावा आपल्याला काढावा येतील, निश्चित दिघी संघाचा जर एक्स्ट्रा खेळाडू कोण असेल तर त्वरित त्याने आपण इथं पॅवेलियन मध्ये यायचं आहे, तू विचारलं होतास की 24 चेंडू मध्ये किती धावा आव्हान द्यावं लागेल समोरच्या टीमला, तर मी बोललो तुला 35 ते 40 घरामध्ये गेला तर निश्चितच आझाद संघाकडे गोलंदाजी फलंदाजी तेवढ्या चांगल्याच प्रकारची आहे। साजिद दादा थोडं थांबवतो, पुढचा सामना कोणता आहे ते
जरा अनाउंस कर, त्यांची नाणेफेकी करायची आपल्याला। बाबदेव वर्सेस एजीजीसी, आम्ही मगाशी हा सामना अनाउंसमेंट केला होता, दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी आपण नाणेफेक करून घ्यायचे। एजीसीसी वर्सेस बाबदेव, सर दोन्ही संघाचे कर्णधार आहे, तुमचे नाणेफेक होईल इथे। स्वप्नील कुठे असतील तर व्यासपीठाकडे या। चला बाबदेव, मला वाटतं लवकरात लवकर मॅच चालू करावी, खूप उशीर झालेला आहे। मॅच टायमिंग प्रमाणे खेळवल्या जातील। अंपायर तिन्ही अंपायरांनी लक्षात ठेवावं की मॅच जितकी लवकरात लवकर चालू करता येईल तेवढी लवकरात लवकर चालू करावी। बाबदेव प्रसन्न वर्सेस एचजीसीसी, दोन्ही संघाचे कर्णधार या, तुमचे नाणेफेकी होईल। जला खाण्याची सोय पण केलेली आहे जगन्नाथ चोळकर, चहा वडापाव मला वाटतं हे पण आहे का, मंचुरियन मंचुरियन पण मिळतात तिथं असं मला कळलं। जे कोणते निर्णय असतील ते पंचांना सांगा आणि मॅच मला वाटतं लवकरात लवकर चालू करा। आयोजकांना सूचना आहे सामना चालू करा, खूप वेळ झालेला आहे। हॅलो 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 साजेदार, सामना चालू करायला सांग पंचांना, ह्याच्यानंतर खूप लढती बाकी आहेत, खूप सामने खेळवायचे आपल्याला, पंच सामना चालू करा, किती धावांची गरज आहे साजेदार सांग जरा एकदा, किती धावांची गरज आहे? धावांची 35 धावांची गरज आहे, 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज दिघी या संघाला। मला टप्पा ओपनर गोलंदाज, आता आझाद संघाकडनं कोण आहे ते पाहूया। मला वाटतं ओपनर गोलंदाज शाहरुख येणार आहे आणि ओपनर फलंदाजचे दोन्ही फलंदाजांचे नाव इथे नक्कीच सांगा। दिघी या संघाचा ओपनर फलंदाज महेश, नॉन स्ट्राईकला इथे कृष्णा मित्रा, ओपनर फलंदाज महेश आणि नॉन स्ट्राईकला इथे कृष्णा आणि ओपनर गोलंदाज आदत फायटर याच्याकडनं आलेला आहे तो शाहरुख। पाहूया राईट टर्म राऊंड विकेट मारा करतील शाहरुख महेश साठी। पहिला चेंडू कशा प्रकारे टाकणार आहे तो आता पाहूया आपण। फायटरचा एक जुना हिरा शाहरुख उत्कृष्ट असा गोलंदाज आहे आझाद फायटर या संघाचा। तौसिफ देखील या स्पर्धेमध्ये हजर राहिलेला, आताच नुकताच तो बाहेर गावी होता, इथे चार दिवसांमध्ये तो श्रीवर्धन शहरामध्ये आलेला आहे। पहिला चेंडू उत्कृष्ट अशा प्रकारे टाकलेला चेंडू, खरोखर उत्कृष्ट अशी फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये केलेले शाहरुख याने आणि एकही धाव मिळू शकला नाही दिघी या संघ, ते 35 धावांचं आव्हान त्यांना दिलेलं आहे। खरोखर हळवापणे खेळून काढलेला चेंडू, तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे, ते मला वाटतं कीपर याच्याकडनं झालेली आहे। दोन चेंडू एकच धाव झालेली आहे, पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत ते शाहरुख। राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील दिघी या संघाचा संघ आणि मला वाटतं त्रिफळाची बाद झालेले आहेत दिघी या संघाचा। थोडं थांबवतो तुला, एचजीसीसीचा कर्णधार या, एचजीसीसी कर्णधार या, बाबदेव संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत आलाय। तुम्हाला माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही या व्यासपीठावर, तुमची नाणेफेकी होईल, त्यानंतर तुमचा सामना आहे। साजेद दादा कंटिन्यू कर, नक्कीच पुन्हा एकदा घेऊन जाऊ आपण सामन्याकडे। चौथा चेंडू पुन्हा एकदा हळवपणे खेळून काढलेला चेंडू आणि मला वाटतं एक धावासाठी दिघी या संघाला रोखू शकत नाही आझाद संघ। चार चेंडू दोन धावा झालेले आहेत, शाहरुख पाचवा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज झालेला आहे। राईट राऊंड विकेट मारा करते दिघी या संघाच्या प्लेअरसाठी आणि उत्कृष्ट असा टाकलेला, तेवढाच उत्कृष्ट अशी फलंदाजी, तेवढीच उत्कृष्ट अशी खरखर फिल्डिंग आझाद या फायटर या संघाकडनं तौसिफकडनं। खरखर तो बाहेर गावी वरून आलेला आहे पण आज उत्कृष्ट, अजून एवढ्या दिवसात तो क्रिकेट विसरला नाही। शेवटचा चेंडू पाहूया
आणि उत्कृष्टाचा फटका, पण उत्कृष्ट अशी फिल्डिंग झालेली आहे आझाद या फायटरच्या संघाकडनं. एक ओव्हर झालेली आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 4 धावा. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 4. 35 धावांचा पाठलाग दिघिया संघाला करायचा आहे. पावे आझाद एक सुंदर असा फलंदाजी आहे. आझाद गोलंदाज देखील सुंदर आहे. दिघिया संघाकडून त्यालाच काहीतरी वेगळं इथं चमत्कार करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची संधी असेल ती आझादला. चांगला खेळाडू आहे आझाद आपल्या संघासाठी. त्यांना नक्कीच माहिती पाहिजे की आता 18 चेंडू मध्ये 31 धावा. खरोखर उत्कृष्ट अशी बॅटिंग केला तर 18 धावांना 31 धावा नक्कीच आपण करू शकता. पण आकर्षक अशी बॅटिंग करावी लागेल तेवढाच उत्कृष्ट असा गोलंदाज आहे तो आझाद फायटरचा अरबाज. खरोखर बॉक्स मध्ये तो चांगली गोलंदाजी करतो. आझादचा पहिला चेंडू एक धावांसाठी रोखू शकत नाहीत आझाद फायटर संघ. पुन्हा एकदा अरबाज सज्ज झालेला आहे तो. राईट आर्म राऊंड विकेट मारा करते दिघी या संघाच्या फलंदाजासाठी. दुसरा चेंडू पाहूया कशा प्रकारे टाकणार आहे. आणि उत्कृष्ट असा चेंडू होता तेवढाच हळूपणे खेळून काढलेला चेंडू. दोन चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. मला वाटतं मोठे फटके खेळण्याची गरज आहे दिघी या संघाला. जर आव्हान एवढा मोठा आहे तर तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि मला वाटतं स्टंपिंग बाद होताना आझाद. तीन चेंडू झालेले आहेत आणि धावा फक्त 6 झालेले आहेत. आपण इतक्या लांबून आलेले आहेत तर तेवढाच उत्कृष्ट असा आपल्यांना खेळ दाखवायला लागेल. आणि खरोखर उत्कृष्ट अशी किपिंग वेळ, चांगलीच कॅच. खरोखर डाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. खरोखर डाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर सुंदर झेल होती त्या किपरकडनं. आपल्या संघासाठी किती मेहनत करायची त्याला चांगली माहिती आहे. उगवता सितारा आहे त्या संघाचा तो. खरोखर 9 च्या 9 प्लेयर ते आपल्या संघासाठी एफर्ट देत आहेत. आणि पुन्हा एकदा टाकलेला चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडू जायत आहे. खरोखर अरबाज हा उत्कृष्ट गोलंदाज. मी आधीच सांगितलं होतं की तो चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू मला वाटतं निर्धाव जाणार. खरोखर अरबाज कडनं उत्कृष्ट असा गोलंदाजीचं प्रदर्शन झालेलं आहे. त्याला माहिती आहे आपण एक मॅच हरलेली आहे. आपल्याला पुढच्या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी आणि खरोखर चांगलं जर आपल्याला क्वालिफाय व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती दिघिया संघाची 6 धावा. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी म्हणायला लागेल आझाद फायटर ह्याच्याकडून. आता मात्र तिसरं षटक घेऊन आला होता तो जुनेद. सुंदर असा गोलंदाजी, थोडासा बैठक पद्धतीने चेंडू गेला मात्र विकेट कुपेरच्या सुखरूप हातामध्ये. पण कोणतेही प्रेशर न घेता अंपायरने आपला डिसिजन फेटाळलेला आहे. चांगला निर्णय मागावा भेटेल तो हितेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटा चेंडूला मात्र सुंदर चेंडू टोपला होता आपच्या देशाने. पण तिथे तौसिफ सज्ज सुंदर फलंदाजी बघायला भेटली. आज सुंदर स्ट्रोक खेळला होता तो दिघीच्या खेळाडूने. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तेवढं सुंदर अशी किपिंग म्हणावी लागेल. चांगल्या पद्धतीने इथं आणि असं इथे मला माझे स्कोर लेखक सांगत आहेत हितेश की तिन्ही ओव्हर मध्ये तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळालेले आहे आझाद फायटरला. म्हणजे गुणफलकचं लक्ष देखील बघा किती सुंदर आहे. त्याची देखील दाद द्यावी लागेल. त्याचबरोबर एक धाव पूर्ण धावसंख्येत भर. धावसंख्या हळूहळू प्रमाणे वाढते. धावसंख्या झालेली होती हितेश 8 धावा आतापर्यंत. पाहूया पुन्हा एकदा जुने तयार. सुंदर चेंडू आपल्या दरम्यान टाकला होता तेवढा चेंडू सुंदर क्षेत्र. आणि पुन्हा एकदा रनआउट झालेला आहे. सुंदर असा खेळ आपल्याला आझाद फायटर ह्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. खरोखरच सुंदर असा 34 धावा त्यांनी 24 चेंडूमध्ये ठोकल्या होत्या त्या दिघिया संघाला. आणि सुंदर अशी गोलंदाजी त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळते ती जुनेद आणि आझाद फायटर ह्या संघाकडून. सुंदर असा सर्वांचाच एफर्ट ह्या सामन्यामध्ये लागतोय. पाहू पुन्हा एकदा सुंदर चेंडू फॉलो रन दरम्यान खेळला होता. पण थोडासा जुनेदच्या हाताला चेंडू साठून गेला. आणि 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 9 धावा. खरोखरच मी बघतोय कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत एवढी सुंदर अशी गोलंदाजी निश्चितच चांगल्या बॅट्समनच्या समोर बघायला नव्हती भेटली. आणि ह्या षटकामध्ये खरोखरच बघायला भेटली या सामन्यामध्ये तिन्ही गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजी 18 चेंडूमध्ये फक्त 9 धावाच दिलेले आहेत. दादा थोडं थांबवतो तुला. बाबदेव संघ टॉस विन झालाय. प्रथम क्षेत्र फलंदाजी स्वीकारली बाबदेव संघाने. साधे दादा कंटिन्यू कर.
चला बापदेव वर्सेस एजीसीसी सामना हा पुढील होणार आहे, त्यामध्ये बापदेवानी पहिलं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि आता जाऊया चालू सामन्यामध्ये। पाहूया सुंदर चेंडू टाकला होता डावखुरा खेळाडूंनी, सुंदर गोलंदाजी, नवनिर्वाचित खेळाडू आझाद संघाला देखील लाभले, सुंदर फलंदाजी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते। आता मात्र चेंडू टाकला पण सीमा रेषा बाहेर, सहा धावांसाठी मित्र इथं सहा धावा लॉक आहेत, फक्त चार धावाच आपल्याला देण्यात जातील। हा बॉक्स क्रिकेटचा सामना आपण खेळतोय, सुंदर आयोजन इतर दर्यावरतीच्या माध्यमातून। धावसंख्या किती पाहिजे सांगा, संख्या आतापर्यंत झालेली ती फक्त नऊ धावा मला वाटतं, लास्ट विकेट म्हणजे ऑलआउटच्या दरम्यान दिघिया संघ जाताना आपल्याला दिसत आहे। आतापर्यंत धावस झालेल्या आहेत त्या नऊ धावा झालेल्या आहेत, सुंदर गोलंदाजी चारही गोलंदाजांकडनं आपल्याला बघायला भेटली। शाहरुख, अरबाज, जुनेद पुन्हा एकदा स्वर चेंडू टाकण्यामध्ये सज्ज, फरदीन सुंदर गोलंदाजी फरदीनची पण देखील पाहूया, चार गोलंदाज आपल्याला निश्चित सुंदर अशी गोलंदाजी करायला भेटली। आणि पुन्हा एकदा मात्र स्वर चेंडू, थोडस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता त्याचा डबल अंकामध्ये, आता मात्र दहाचा आकडा गाठलाय आणि इनिंगचा ह्या पहिला चौकार, म्हणजे दिघीने हा पहिला चौकार टाकला, तो पण येत्या शेवटच्या खेळाडूने त्याच्या हात बॅटिंग मधून आपल्याला चौकार बघायला भेटला। पाहूया पुन्हा एकदा सज्ज आणि चांगल्या पद्धतीने चेंडू खेळला आणि परत बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजाला। मला असं वाटतं पहिला जर प्राधान्य तुम्ही खेळण्याकरता दिलं असतं तर वेगळं समीकरण झालं असत। सुंदर फलंदाजी करत आहे आणि आता मात्र सहा धावांसाठी, चांगला प्रयत्न होता पण मित्रा तुझा, जिंकल्या सवांचे आभार आणि हल्या संघाचे देखील आभार मानतो। ह्या पुढे होणारा सामना असेल तो एजीसीसी आणि बापदेव, बापदेव संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे। चला मी दोन्ही संघांना आमंत्रण करतो की आपण ग्राउंडचा थांबा घेऊन आपला नक्कीच साजू। हा दिघिया संघाचा लेट आलेला प्लेअर, त्यांनी दोन लगोपाठ चौकार मारला, मला स्वतः आला लेट आणि झाला शेट। हो नक्कीच, आता सामना होईल तो बापदेव।